दक्षिण मोहिमेस आपण दोघा पिता पुत्रांनी एकत्रित जाऊ नये. रायगडावरही नीट लक्ष राहणं गरजेचं. डोळा तर लागला नाही ना? नाही. लागला असता तरी आज आम्ही आपल्याला उठवलं असत. बापरे, आज अगदी नारसिंह ही पवित्र घेऊनच आलेला दिसत आहे. मग घ्यायला नको? छत्रपतींच्या पत्नी आहोत आम्ही, एवढं तर करायलाच पाहिजे. राणी साहेब, आम्ही गडावर नसताना देखील तुम्ही असंच राहावं अशी अपेक्षा बाळगतो. परंतु गडावर किती दिवस नसणार आहात आपण? खरं सांगावं, किती दिवसांची आहे मोहीम? उदय राणी साहेब, या मोहिमेचा कालावधी आत्ताच असा नक्की सांगता येणार नाही, पण आमच्या मते 1.5-2 वर्ष तरी नक्की चालणार ही मोहीम. एवढे दिवस आम्ही आपल्या पावलांचं दर्शन घेऊ शकणार नाही. मुळात आमचा दिवस सुरू होतो आपल्या पावलांचं दर्शन घेऊन. पुतळा ही जी तुमची श्रद्धा आहे ना, त्याच्यामुळे आम्ही घुसमटतो. पण आमच्या जीवाचा सार्थक होत महाराज, आपण आम्हाला दिसणार नाही. आपली एक गोष्ट आम्हाला द्याल. काय हवंय तुम्हाला? आमची तलवार का? आमच्या गळ्यातलं सोन्याचं भवानी पदक? आपले पवित्र जोडे. आपल्या पावलांना तर हात लावता येणार नाही, परंतु रोज आंघोळ केल्यानंतर या सडावांचं दर्शन घेऊ आम्ही. राणी साहेब, नाही म्हणू नका. अहो पण या क्षणी आम्हाला ते द्या. नाही पुतळा राणी साहेब, हे योग्य नाही. योग्य अयोग्य आमच्या पुरत, हट्ट समजा हवं तर आमचा. पुतळा आमच्या खासगी देव्हाऱ्यात. पुतळा, मग आता मुलाला काय मागणार? समोरजही नसणार आहे 1.5-2 वर्ष. लढण्याचं बळ, आमचं लेकरू बाहेरच्यांशी तर लढतच पण घरच्यांशीही लढत, ते बळ हवंय आम्हाला. आपले शंभुराजे आहेतच लढवय्ये. पण महाराज, आपण लवकर यावं, राजकारण साधून यावं. आपल्या येण्याच्या एक एक विजयी खबर ऐकून आम्ही रोज एक एक फूल या जडाव्यांवर वाहू. तो आनंद आमच्यासाठी मोठा. एक गोष्ट लक्षात आली का? कोणची? अहो, गडाचा पायथा कसा दणाणून गेलाय, बघितलात? हा, ते काय विचारू नका बघा. अहो जिकडं बघावं तिकडं पोरच पोर, पोरच पोर. जसं मुंग्यांचं रिवान फुटावं तशी तरा. अहो, युवराजांना बघायला पोरा सोरांची ही गर्दी, ज्याला त्याला युवराजांच्या हाताखाली काम करायचंय. अहो, एवढं अप्रूप कधीच घडलं नव्हतं. या प्रल्हाद पंत, या. झाली भेट महाराजांची? होय झाली. यांनी बघा निराजी पंतांचं नाव काढलं, मोठं राजकारण करून आलेत ते. हो ऐकलंय मी, मादना सारख्या मुरब्बी माणसाला पटवून द्यायचं अवघड होतं ना. हुशार माणूस मादना. अहो, हुशार तर आहेतच, पण चतुरही आहेत, संस्कारी आहेत, सत्यनिष्ठ आणि निस्वार्थीही आहेत. त्यांच्याशिवाय कुतुबशहाचं पानही हलत नाही. अनाजी पंत मादनाबद्दल जाणून असतील. ऐकून आहे पण एवढी माहिती नाही त्यांच्याबद्दल. भारावून जावा असा माणूस,
अहो म्हणून तर कुतुबशहांनी मादणांना सूर्यप्रकाश राव असा किताब दिलाय. काय सूर्यप्रकाश राव किताब? म्हणजे कामाचं सार्थक झालं. हो मोठे अभ्यासू महाराजांचं नाव घेताच मादणना उभे राहिले, पायातले चढाव काढले आणि हात जोडले. माझं अर्ध काम तिथंच झालं होतं. बघितलं महाराजांबद्दल मान्यवरांना केवढा आदर आहे तो. शपथ दिली कुतुबशहांना, सुरक्षिततेची हमीही दिली, ही स्नेह भेट आहे असा हवालाही दिला. कुठं राजकारण करायला लागलं तेव्हा कुठं कुतुबशहा आणि महाराजांच्या भेटीचा योग साधता आला. म्हणजे महाराजांनी शाबासकी दिली असणार. होय शाबासकी मला दिली, पण त्या शाबासकीचे खरे हकदार मादणना पंत आणि अक्कांना पंत या दोघा प्रधान बंधूंवर कुतुबशहाचा केवढा विश्वास. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा असा मानपान पाहून खूप हेवा वाटतो. अहो त्यांच्या शब्दाला मिळणारा मान, त्यांना मिळणारी प्रतिष्ठा पाहिली की मन अगदी गलबलून जात. जाणार तर मी एवढा बुद्धिमान माणूस, मलिक अंबर नंतर अख्ख्या हिंदुस्थानात मी सुरू केलेला धारा हा अनाजीचा धारा म्हणून ओळखला जातो. पण आमचं कुणाला कौतुक नाही. म्हणतात ना पिकत तिथे विकत नाही. वरच्या आळीची लक्ष्मी कुठं राहते? हवं नाही. नाही ती वरल्या आळीची लक्ष्मीबाई राहती. कुठं राहती काय माहितीये का तुम्हाला? वरल्या आईला. अस मग तुम्ही कोण हो? म्या लक्ष्मीच आहे. वरल्या आईला असती आज खालच्या आईला आली हाय. आमचा वरंगोदा येणार हाय ना वाच. बर कोणती हो? नाही म्हणजे नाव काय त्याच? आता तुम्हाला कशा पाहिजे एवढा चौकश? भैरू. भैरू? अहो मीच की भैरू. मला ओळखलं नाही का काय? आता भैरू तुम्ही? आता तुम्ही ह्या सालातलं त्या सालाला याल तर कसं काय ओळखायचं मी सांगा बर. लाडी काय खबर? खबर हाय नाही. खाली तर सापडले सिटीकडे जाणार. मजकूर काय? मजकूर गडावरल्या समध्या खाना कुणा आहेत त्या. एवढंच नाही तो महाराज आणि युवराज सुद्धा गडावर राहणार नाही हे बी लिहिलं आहे त्या. चोख काम बजावलंस लाडी. आजपासून 3 दिवसानं खंडोबाच्या मंदिरात भेटू. जी नाईक हर हर महादेव. आणि थांब आणि हे बघ मी डबी धर. ह्याच्यात दुसऱ्याला बेशुद्धकारांची गुणी आहे, उपयोगाला येईल तुझ्या. अर 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 आता कशाला उघडती या? का स्वतःवरच आज मवायचंय? नाही 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 घरी जाऊन उघड. चल येऊ का मग. जी सुनबाई. सुनबाई मातोश्री. आपण आमच्या महाली वर्दी दिली असती तर आम्हीच आलो असतो भेटायला. आम्हालाच यायचं होत. या ना बसा ना. या सुनबाई. सगळ्या बाजू सावरून घेतल्या, राग येऊ दिला नाही. आलाही असेल पण तो दिसू दिला नाही. शिवाय घरात या गोष्टीची चवीना चर्चाही होऊ दिली नाही. मोठा समंजसपणा दाखवला. मातोश्री येसूबाई. मातोश्री आज आम्ही भरून पावलो. महाराजांनी तुम्हाला तुम्ही लहान असतानाच पारखलं. ते का याचं उत्तर आत्ता आम्हाला मिळालं. मातोश्री सासूचा समंजसपणा सुनेनं दाखवला. थोर आहात तुम्ही. श्रीमान रायगडाचा आब राखला. मातोश्री हो वाटीत सोडलं काय आणि ताटात सांडलं काय एकच. दोन्ही गोष्टी आपल्यालाच. खरंच शिक्के कट्यार आपल्याकडे का? आत्ता पटला आम्हाला.
आपल्या जागी दुसरी कोणी असती तर आतापर्यंत वाटणी होऊ ही दिली असती, परंतु तुम्ही मात्र हे मैदान शिताफीनं मारलं. फार आनंद झालाय आम्हाला. आणि हे सगळं शंभूराजे नाही सांगायचंय, परंतु शंभूराजे कुठे? मातोश्री मोहिमेच्या तयारीसाठी बाहेर गेले. हल्ली गडावर पाय ठरतोय कुठे त्यांचा? भाऊजेत जा, छावणीत जा, मावळ्यांना भेटा. म्हणूनच खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी एक भेट आणली आम्ही. कोणती भेट? म्हणजे आमच्याकडे दिली तरी चालेल. ठीक. चंपा, आमची आठवण म्हणून ठेवायला सांगा त्यांना. वेळ सांगून येत नाही. हल्ला कधीही कुठेही होऊ शकतो, म्हणून त्यांना राखण्यासाठी ही कट्या. मातोश्री, तुमचा आशीर्वाद असेल तर त्यापुढे सगळे हल्ले निकामी ठरतील. या कट्यारीची गरज नाही. मातोश्री, शंभूराजांची भेट झाली तर बरं होईल. आजपासूनच तुला गडावर ठेवीन. आहे तसं जर झालं तर लय बरं होईल बघ. अगं कुठे चालली एवढ्या लागा लागा? बहिरजी दादा, अव कधी आला असं गडावर? हात आला असा तर गाठ भेट नाही. आता गडावरच राहणार आहे आणि जरा निवांतच आहे तर म्हणलं दाराऊच्या हातची भाकर खायला यायचं. मग त्यासाठी कापूर होळ यावं लागल. येईन की? कोण म्हणायचं? लोक माझा अंतोजी. मामा नमस्कार करतो. शंभूराजां संगट सावली सारखं ठेवणार आहे मी ह्याला, गडावर बी आणि मोहिमेत बी. हवं काय आहे काय सांगून येत नाही. आणि आता खरं सांगू का, माझा कुणावर बी भरोसा नाही. हवं दुश्मन तरी बरा, पाठीत वार करतोय, पर आपलं म्हणून काळजात वार करायला लागले तर कस करावं? वो कधी मनातलं बोललीस बघ. ठेव त्याला फौजत आणि शंभूराजाच्या गोठात ठेव. मी तयार करतो त्याला. शंभूराजास नेहमी जीवाला जीव देणाऱ्या माणसांची गरज आहे. आता माझं बी त्यास पण आहे. युवराजांसाठी काय बी करेल मी? शंभूराजांवरचा येणारा पहिला वार या अंतुजीवर असेल. अव त्यांच्यासाठी रागात बी सांडेल मी. शबास्त्र माझ्या वागा. येणार 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 म्हणता म्हणता तो क्षण आलाच. आम्ही स्वतः दक्षिण मोहिमेत आघाडीवर असणार. आमची तलवार तेजानं तळपताना स्वतः आबासाहेब पाहणार. रोमहर्षक क्षण, अद्वितीय आनंदाचा क्षण. आमचं मन गड उतरून केव्हाच कर्नाटकाच्या दिशेनं धावू लागलंय. आम्ही पाठीमागे वळून पाहतो आहोत तो आमच्या 20,000 घोड्यांच्या खुरांनी आकाशात उडालेले धुळीचे लोटच्या लोट, आमच्या 40,000 मावळ्यांच्या दमदार पावलांचा दणातकार. आम्ही कर्नाटकात पोहोचलो, भागानगरातही पोहोचलो. आमच्या समोर जो गनीम आला त्याच्या समोर आम्ही घट्ट पाय रोवून उभे राहिलो. आम्ही तलवार उगारतो काय, गनीम कापतो काय आणि गनीम शरण येतो काय, आणि संपूर्ण दक्षिण प्रांतात हर हर महादेवचा जयघोष. ठरल्याप्रमाणे आबासाहेब हे सार पालखीतून बघताय. संध्याकाळी दिवटीचा मुजरा करायला आम्ही त्यांच्या शिबिरात जातो तर आबासाहेब आमच्या पराक्रमानं खुश होऊन आम्हाला जवळ घेत आहेत, आमचं कौतुक करतायत, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहेत. क्षण आला झुंजण्याचा क्षण, आमची कर्तबगारी सिद्ध करून दाखवण्याचा. सगळी तयारी मनाजोगती झाली आहे आणि तयारी सुद्धा अशी चोख की आबासाहेबांनीही विचारावं. शंभू बाळा,
कुठून कधी शिकलात हे सगळं? युवराजनी, आता फक्त काही प्रहर शिल्लक राहिले. प्रहर संपतील मग घटिका उरतील. घटिकाही संपतील आणि मग फक्त काही पळांचा अवकाश. मग तुम्ही आम्हाला ओवाळाल, आमचं औक्षण करा, आमच्या कपाळी लाल जर्द कुंकवाचा टिळा उमटवाल, त्यावर अक्षता लावाल, मग आम्ही चिरेटोप घालून मातोश्रींचं दर्शन घेऊ, आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन घोड्यावर झेपावू. आणि एकदा वळून पाहू तुमच्याकडे, तुम्हाला नजरेत साठवू 1.5-2 वर्षांसाठी. येसू, एवढी वर्ष हृदयाशी कवटाळून ठेवलेलं आमचं स्वप्न आज स्वप्न न राहता प्रत्यक्षात येत आहे. आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच नाही, नाही भाग्याला सुद्धा आमचा हेवा वाटावा असं सगळं घडत आहे. खरंच हो, आम्ही सुद्धा त्या क्षणाची वाट पाहतोय. युवराजनी, आम्ही कुतुबशाला जिथं भेटणार ना त्या शहराला भागानगर असं म्हणतात. खर तर पुरातन काळातलं हे भाग्यनगर. हल्ली हल्ली बादशाह त्या शहराला हैदराबाद असं म्हणतो, पण आमच्यासाठी ते भाग्यनगरच. इथं आमचं भाग्य उजळणार, बघाच तुम्ही. आम्ही प्रयत्न करूच. खर तर रायगड एवढा उंच, पण त्यावरून उजळलेलं तुमचं भाग्य आम्हाला दिसेलच. आमच्या पाठीमागे सगळ्या गोष्टींची बारकाईनं काळजी घ्या. आपण इकडची बिलकुल काळजी करू नये, निर्धास्त जावे. तरीही आऊसाहेबांना सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. महाराजांच्या खाण्यापिण्याची हेळसांड होऊ देऊ नये. ते खेळतात खूप आणि न खाता झोपी जातात, मग त्यांना बळकटी कशी येईल? मातोश्रींचं काही दुखलं खुपलं बघावं, सदर भरवावी, न्याय करावा, रयतेच्या गरजा भागवाव्या, कुठल्या मावळ्याच्या घरी लगीन कार्य असेल तर त्यास गाव भोजनाचा सीधा द्यावा, जमल्यास आहेरही पाठवावा. अधिक काय सांगावं, आपण कुलमुक्त्यार आहात. युवराज, आपण निशंक राहावे आणि मोहिमेचा विचार करावा. आपल्या जिंकल्याच्या खबरा येतील तोच आमचा आनंद. आपल्या श्वास निश्वासांनी भारावून गेलेला हा महाल आपल्या स्वागतासाठी आम्ही रोज थोडा थोडा सज्ज करू. युवराजनी, युवराज, आता निघायला काही प्रहर बाकी आहे. आम्हाला येसू म्हणूनच हाक मारा. येसू, काळजी घ्या स्वतःची. हे पत्र बाळाजी पंतांना जी. राहुजीना जी. महाराज, गडावरची व्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी तुमची. जी. साधारण केवढी फौज अपेक्षित आहे तुम्हाला गडावर? गडावर 10,000 फौज असणं गरजेचं आहे महाराज. 10,000, ठीक. दुसरी गोष्ट, गस्त घालणाऱ्यांना गडाच्या चहूबाजूनी लक्ष ठेवण्यास सांगा. आणखीन एक, गडावर 3 वर्ष पुरेल एवढा अन्न साठा करून ठेवावा. त्यात कोणतंही हलगर्जीपणा चालणार नाही. जी महाराज. तुमचं बोला. महाराज, मी अभयरू, शेतकरी आहे जी. मुद्द्याचं बोला, अघळपघळ नकोय. जी, डोंगराच्या कडेलं माझं शेत आहे आणि यंदा पीक बी लय जो मला आलंय महाराज. परवान राणी रानडुकराने लय उच्छद मांडलाय बघा. राखण करावी महाराज. औराकंदार हातात दगड घेऊन तयार आहे ती. परवान राणी लय धुडगुस घालायचं बघितलंय. नुसती हुप हुप करते ती बघा महाराज. वानर जाता जाईना आणि रानडुकर हलता आलं ना अशी परिस्थिती झाली. बंदूक देऊ मग, टाकाल का पार? नाही महाराज, ठासणीची बंदूक कामाची नाही. चिटणीसानं बोलवा. बंदूक नको म्हणताय? जी.
काय हे सगळे वानर रानडुकर पोपट बाकर मालक शेताच्या बाहेर कधी जाणार आहे याचीच वाट बघत बसले ती. आणि हे सगळं वेळीच आवरलं पाहिजे महाराज, नाहीतर शेतकऱ्यानं जोमानं पिकवलेलं पीक समृद्धीनासाडी होऊन जाईल. आणि गमतीचा भाग म्हणजे आता कुंपानच शेत खायला टपलंय. बहिरजी आत्या